नमस्कार। अलीकडेच झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने जोरदार कामगिरी केली आहे। त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने हालचाली सुरू केली आहे। सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत। लवकरच या दोन नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे। गेल्या अनेक दिवसापासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता। तसंच नवाब मलिक यांनीही तशी शक्यता बोलून दाखवली आहे। अखेर जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्हे आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे दोन माजी आमदार हे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत। या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारीही केली आहे। या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता बाळगली आहे। लवकरच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चारपैकी दोन आमदारांच्या नावाची चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे हे दोन्ही माजी आमदार आधी राष्ट्रवादीमध्ये होते। 2019 निवडणुकीच्या दरम्यान या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एका प्रकारे घरवापसी होणार आहे। त्यामुळे हे दोन नेते कोण आहे याबद्दल सांगलीमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे। या संदर्भात आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।